डर तो सब में होता है, लेकिन किसी का छप जाता है तो किसी का छिप जाता है। जरूरत होती है अपने अंदर के टैलेंट को बाहर निकालने की। भारत सर्वाधिक युवक असणारा देश, ज्यांच्या हातात उद्याच्या भारताची धुरा आहे। मात्र युवकांमध्ये दडलेलं टॅलेंट बाहेर पडायला हवं, यासाठी सतत झटणारं व्यक्तिमत्व म्हणजेच पंडित राठोडजी। वकिलीचं शिक्षण घेतलेल्या पंडित राठोडजींनी आपल्या व्यापक सामाजिक कार्यातून सतत युवांना मार्गदर्शन करत घडवण्याचा व त्यांच्यातील हिडन टॅलेंट बाहेर काढण्याचा कसोशीनं प्रयत्न केलाय। रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल व फिल्म प्रोडक्शनचं काम पाहणाऱ्या पंडित राठोडजींनी आपल्या उद्योग व्यवसायाबरोबरच आपल्या सामाजिक कार्यातून देशोन्नतीला हातभार लावलाय असं म्हणणं वावग ठरणार नाही। आजतागायत त्यांनी आपल्या विविध उपक्रमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय। अनेक युवा मेळावे, रोजगार मेळावे व स्टार्टअपच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करत अनेक युवकांना दिशा दिली आहे। आपल्या कार्यात येणाऱ्या अडथळ्यांची पर्वा न करता वाहत्या पाण्याप्रमाणे निखळ आपलं कार्य ठेवत एक नवा आदर्श पंडित राठोडजींनी समाजात निर्माण केलाय। युवकांच्या हाती उद्याच्या भारताची सत्ता आहे आणि त्यांच्यातलं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी व युवकांच्या उन्नतीसाठी मी केव्हाही मदतीस तत्पर आहे हे पंडित राठोडजी अभिमानाने सांगतात। समाज उन्नतीचा वसा घेतलेल्या माननीय पंडित राठोड यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आयोजित, सन डेव्हलपर्स प्रायोजित व केबी फर्निचर सह प्रायोजित स्मार्ट 26 युवारत्न पुरस्कार 2021 प्रदान करताना आम्हास अत्यानंद होतो आहे।